अमरावती महानगरपालिकातर्फे चालवली जाणारी शहर बस सेवा ही फक्त शहरापुरतीच मर्यादित होती. म्हणूनच महानगराशी जुडलेल्या नांदगाव पेठ, राहडगाव, अंजनगाव बारी, भातकुली, वलगाव, लोणी, कोंडेश्वर जशा क्षेत्रांमधील नागरिकांना शहरात येण्याजाण्याकरिता बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत होता. याकरिता MIDC इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर यांच्या प्रयत्नातून या समस्येचे निराकरण झाले. महाराष्ट्र राज्य परिवहन निगमनी मनपासोबत शहराच्या 20 किलोमीटर परिक्षेत्रात शहर बस चालवण्याकरिता मान्यता दिली. पातुरकर यांनी अमरावती ते नांदगाव पेठपर्यंत शहर बस चालवण्याकरिताचे मान्यतापत्रक परिवहन विभागाला पाठवले असता त्या पत्रकाच्या संदर्भात राज्य परिवहन विभागाने परिवहन महाव्यवस्थापक यांच्याद्वारे पातुरकर यांना ही माहिती दिली की अमरावती शहराच्या 20 किलोमीटर परिक्षेत्रात शहर बस चालवण्याच्या मागणीवरून 7 मार्गांवर शहर बस चालवण्याची अनुमती देण्यात आली आहे. सदर मार्गावर शहर बस चालवल्याने या क्षेत्रातील नागरिकांना शहरात येण्याजाण्याकरिता सुविधा उपलब्ध होईल. सिटी बस चालवायला कॉर्पोरेशन तयार आहे, परंतु कॉर्पोरेशनच्या हद्दीबाहेर जर का सिटी बस चालवायची असेल तर सरकारची आणि पटवली परिवहन खातं आणि ST महामंडळाची मान्यता लागते. त्यांना प्रपोजल कॉर्पोरेशननी पाठवलं होतं आणि मी गेली 2 वर्ष सातत्याने पाठपुरावा केला. आज 15 तारखेला मला ST महामंडळाचं पत्र मिळालं आणि त्यांनी अमरावती शहर ते नांदगाव पेठ MIDCपर्यंत सिटी बस चालवायला परवानगी दिली आहे. त्याशिवाय जे 7 रूट आहेत अजून त्यालाही परवानगी मिळाली आहे, म्हणजे अगदी अंजनगाव बारीपर्यंत, इकडे भातकुलीपर्यंत. अशा प्रकारे अमरावती शहरातून आता आजूबाजूला च्या गावांपर्यंत सिटी बसची परवानगी मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला सोय झाली आहे. त्याशिवाय टेक्सटाईल पार्कच्या उद्योजकांची सोय झाली आहे, तिथल्या कामगारांची सोय झाली आहे आणि विशेषतः महिलांची. VCN न्यूज करिता योगेश श्रीवास्तव यांचा वृत्तांत.